नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत जास्वंदीची फुलं कशी बनवायची। ते हा असं स्टॉकिंगचं कापड, तर हा एक ग्रीन टेप आहे। तो फुलाला आपण खालचं देठ जे बनवतो फुलाचं, तो त्यासाठी लागतो। त्यानंतर ही जर्दोसी आहे गोल्डन कलरची, आणि ही तार, तारेच्याच आपण आधी पाकळ्या बनवतो। आणि त्यानंतर हे जे गोल्डन मनी दिसत आहे, ॲक्च्युली माझ्याकडे खूप कमी उरलेत म्हणून आत्ता दाखवायला नाही आहेत। सो हे असे बारीक गोल्डन मनी लागतात पुढचे परागकण बनवण्यासाठी। तर एक पेनची रिफिल घेऊन त्याला तार गुंडाळून घ्यायची आहे। सो बेसिकली तारेला स्प्रिंगचा शेप द्यायचा आहे। त्यानंतर ती स्ट्रेच करायची आणि त्याला पाकळीचा शेप द्यायचा आहे, आणि तिथल्या तिथे तारेनेच ते फिक्स करून टाकायचं। सो आपली ही एक पाकळी रेडी आहे। आता तर सेम आकारात पाच पाकळ्या रेडी झालेल्या आहेत। तर आता आपण त्याला स्टॉकिंगचं कापड गुंडाळून घेऊया। आता मी हे एका पाकळीपुरतं कापड कट करून घेतलं आहे। सो हे कापड पाहिजे तसं स्ट्रेच होतं, तुम्ही ते व्यवस्थित ताणून पाकळीला गुंडाळून ते दोऱ्याने पॅक करायचं आहे। आणि उरलेलं कापड कात्रीने कापून टाकायचं आहे, एक्स्ट्राचं जे असेल ते। पाकळ्या रेडी आहेत। आता परागकण बनवण्यासाठी एक मोठी तार आणि तीन छोटे तुकडे लागतील तारेचे, आणि तीन मणी, ते तुम्ही चारही वापरू शकता। तर ते छोट्या तारमध्ये मणी असा पॅक करायचा आहे, सो आपला तो परागकण तयार होईल। सो असे तीनही तारांमध्ये तीन मणी अडकवून घ्यायचे। तर मी चार परागकण बनवून घेतले, तीन किंवा चार कितीही बनवू शकतो आपण। तर आता ते परागकण या मोठ्या तारेला फिक्स करायचे। तार तिथल्या तिथे ट्विस्ट केली की लगेच ते फिक्स होतं। सो एक एक करून चारही परागकण त्याला फिक्स करून घ्यायचे। तर हे रेडी आहे। आता याला गोल्डन जर्दोसीनी गुंडाळून घ्यायचे। गोल्डन जर्दोसी दिसतेही छान, आणि जे आपण तार पॅक केले आहेत पुढे परागकणांना, त्या कवर करण्यासाठी पण याचा उपयोग होतो। सो ते कवर केलेला पार्ट तसाच ठेवला तर तो चांगला नाही दिसतर, म्हणून गोल्डन जर्दोसीनी त्याला आपण कवर करायचं आहे। सो ते दिसायलाही छान दिसतं, आणि कोणाला लक्षातही येत नाही की इथे तार पॅक केली। सो आता फुलाचे सर्व पार्ट्स रेडी आहे, तर ते एकमेकाला आपण जोडून घेऊयात। तर सर्वात आधी एका पाकळीला हे परागकण दोऱ्याने पॅक करून घ्यायचे। त्यानंतर त्यालाच एक एक पाकळी जोडत जायची आणि दोऱ्याने पॅक करत जायचे। तर फूल रेडी आहे, फक्त खालचा पार्ट कवर करण्यासाठी ग्रीन टेप वापरायचा आहे। तर ग्रीन टेप लावताना तो आधी थोडासा ताणून घ्यायचा, म्हणजे तो छान चिकटतो, आणि तो व्यवस्थित फुलाला असा रोल रोल करत त्याचं देठ तयार करायचं। ग्रीन टेपने आपलं काम खूप इझी होतं आणि ते दिसतंही खूप सुंदर। तर आता हे फूल रेडी आहे, आणि तुम्ही हव्या तशा पाकळ्या ॲडजस्ट करू शकता। ती तार फ्लेक्झिबल असल्यामुळे तुम्ही फुलाला हवा तसा शेप देऊ शकता। सो आत्ता हे फूल आपलं पूर्णपणे रेडी झालेलं आहे। सो असे मी दोन तीन फुलं आधीच बनवलेले होते। तर हे खूपच सुंदर दिसतात हे फुलं, जेव्हा तुम्ही देवाला वाहतात तेव्हा अतिशय ओरिजिनल वाटतात ते। तर नक्की ट्राय करून बघा। तर तुम्हाला हे फूल आणि फूल बनवण्याची पद्धत कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। सो चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू, बाय बाय।